राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी। पेन्शनधारकांसाठी खुशखबर, ऑक्टोबरपासून डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करता येणार। अत्यंत महत्त्वाची ही बातमी। सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहावा। व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा। अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणाला क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठीच्या महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त बातम्या सर्वप्रथम आपणापर्यंत पोहोचतील। चला तर बघूया ती अत्यंत महत्त्वाची बातमी। बघा मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत 1 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे। 80 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या अत्यंत ज्येष्ठ पेन्शनधारकांसाठी दरवर्षी 1 ऑक्टोबरपासून जीवन प्रमाणपत्र सादर करण्यास सुरुवात होते। तर इतर व्यक्तींसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्यास दरवर्षी 1 नोव्हेंबरपासून सुरुवात होत असते। पेन्शन नियामक PFRDA ने बँकांना अत्यंत ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन जीवन प्रमाणपत्र अपलोड किंवा जमा करण्यासाठी घरपोच मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहे। डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजे काय? डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ही पेन्शनधारकांसाठी बायोमेट्रिक सक्षम डिजिटल प्रणाली आहे। केंद्र किंवा राज्य सरकार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना किंवा इतर कोणत्याही सरकारी संस्थेचे पेन्शनधारक ज्यांची पेन्शन वितरण एजन्सी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट साठी लाईव्ह आहे, त्यांना या सुविधेचा लाभ घेता येईल। निवृत्तीवेतन वेळेवर मिळावे यासाठी निवृत्तीवेतनधारकांना त्यांचं लाईफ सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे। सर्व पेन्शनधारकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत त्यांचं लाईफ सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे। जर त्यांनी असे केले नाही तर त्यांना पेन्शन मिळण्यात अडचणी येऊ शकतात।